चविष्टा सा मेथी दाल फ्राय एकदम टेस्टी। तर जेवढा दिसायला छान दिसत आहे तेवढा खायला एकदम चवदार असा, तर बनवायलाही एकदम सोपी आणि खायलाही एकदम चवदार। याला तुम्ही चपातीसोबत, पुरीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता। पूर्ण व्हिडिओ पहा, रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा। नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। इथं मी अर्धी वाटी तुरीची डाळ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेली होती। आता यामधलं पाणी काढून घ्यायचं। हे पाणी काढून घेतलेलं आहे। आता इथं अर्धी वाटी भिजत घातलेल्या डाळीला एक वाटी पाणी, हळद, एखादा चमचा तेल यामध्ये ही डाळ टाकायची। आता हलवून घ्यायचं। गॅसची आच मोठी ठेवून मोठ्या आचेवर दोन शिट्ट्या घ्यायच्या। आता इथं एक शिट्टी आणि दोन शिट्ट्या झालेल्या आहेत। तर हे कधी उघडायचं झाकण, कुकर एकदम शांत झालं, झाकण उघडलेलं आहे, डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे। भांड्यामध्ये तेल, जिरे जास्त टाकायचे, जिरे तळल्यानंतर कांदा पण भरपूर टाकायचा। इथं लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित असं मोठ्या आचेवरच परतून घ्यायचं। कांदा मऊ पडेपर्यंत, खमंग असा सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तर कांदा व्यवस्थित असा मऊ पडलेला आहे, खमंग असा सुगंध सुटलेला आहे। यामध्ये कांदा, लसूण, मसाला आणि रंगासाठी लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता। इथं मेथीची भाजी, मेथीची भाजी टाकलेली आहे। यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं, गॅसच्याच कमी ठेवायची। आता छान अशी परतून झालेली आहे। यामध्ये आता ही डाळ टाकायची, थोडंसं हलक्या हाताने मिक्स करायचं, चवीनुसार मीठ। तर फक्त एक मिनटापर्यंत ठेवायचं गॅसवर, फक्त एक मिनटं। ही डाळ तयार झालेली आहे। गॅस बंद करून टाकायचा। एकदम टेस्टी अशी